नमस्कार, मी प्राध्यापक मनोहर इनामे सर। सर्वप्रथम माझ्या मनोहर इनामे सर या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। सर्वांना माहिती आहे मी या अगोदरच्या पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये अनाउन्समेंट केली होती की मी सर्वांसाठी त्या ठिकाणी इंग्रजी विषयाचे लेक्चर चालू करीत आहे आणि त्यातला पहिला भाग म्हणजे त्या ठिकाणी मी स्वतः त्या ठिकाणी सांगितलं होतं की दिनांक 28 तारखेपासून आता इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वी या दोन्हीच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत। आता 12वीच्या परीक्षा तर खूप जवळ आलेली आहे, त्यामुळे 12वीच्या परीक्षेत जे बसणारे विद्यार्थी त्यांच्यासाठी तर मी वेळाअभावी मार्गदर्शन करू शकणार नाही याची मला खंत आहे, परंतु 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मात्र अजून त्या ठिकाणी काही दिवस हातात आहेत आणि त्यामध्ये त्यात इंग्रजी विषयासाठी तरी त्या ठिकाणी तब्बल 18 ते 19 दिवस आपल्या हातात आहे। कारण इंग्रजी विषयाचा स्टेट बोर्ड वाल्या विद्यार्थ्यांचा पेपर हा 19 मार्चला आहे। मग आता या सर्व विद्यार्थ्यांना, सर्व महाराष्ट्रातील इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय सोपा जावा आणि इंग्रजी विषयाचे प्रश्न उत्तर त्या ठिकाणी त्यांना व्यवस्थित प्रश्नांची उत्तर राईट करता आली पाहिजे, त्यासाठी त्यांना इंग्रजी विषयाचे विचारले जाणारे प्रश्न हे समजले पाहिजे, हीच आपली मोठी गोष्ट आहे। आता याच्यामध्ये पहा तुम्ही का नेमकं तुम्हाला त्या ठिकाणी इंग्रजी विषयामध्ये कुठले प्रश्न विचारणार, इंग्रजी विषयामध्ये नेमकं काय त्या ठिकाणी विचारलं जाणार हे सगळं माहिती करून घेण्याअगोदर आपल्याला त्या ठिकाणी काय करणं आहे की आपल्याला एक नियोजन करायचंय, इथून पुढे आपला 18 दिवसाचा एक प्लॅन ठरवून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यानुसार आपण काय करणार आहे का आपले त्या ठिकाणी 18 दिवसामध्ये इंग्रजी विषयामध्ये आता 10वीच्या विद्यार्थ्यांना 80 पैकी 80 मार्क पडतील याच्यासाठी मी पूर्ण तयारी करून घेणार आहे आणि त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी काय करतोय या ठिकाणी शूट करतोय। मुळात म्हणजे लाईव्ह लेक्चर मी त्या ठिकाणी घेणार होतो, परंतु सांगितलं तुम्हाला की काही टेक्निकल प्रॉब्लेम असतात ग्रामीण भागामध्ये, नेटवर्क इश्यू असतो, त्यामुळे मी त्या ठिकाणी लाईव्ह लेक्चरचं त्या ठिकाणी आता सध्या तरी सुरुवात करत नाही, परंतु त्या ठिकाणी सध्या दररोज त्या ठिकाणी माझे इंग्रजी विषयाचे इथून पुढे म्हणजे राहिलेले 18 महत्वाचे लेक्चर असेल जे इयत्ता 10वीचे विद्यार्थी जे हे लेक्चर बघतील आणि व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करतील त्यांना या वर्षीच्या 10वीच्या बोर्डामध्ये 80 पैकी 80 मार्क सुद्धा मिळू शकतात, एवढी गोष्ट लक्षात ठेवा। फक्त मी जे सांगेन ते व्यवस्थित त्या ठिकाणी त्यांनी करणं खूप गरजेचं आहे। बर, चला मग आता त्या ठिकाणी तुमचा वेळ त्या ठिकाणी घालत नाही आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्याबद्दल लेक्चर सुरू करण्याबद्दल विनंती नक्कीच करेल की माझा हा व्हिडिओ आपण फक्त तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होतोय म्हणून तुम्हीच बघू नका, तर बाकीच्यांना सुद्धा इयत्ता 10वीचे विद्यार्थी महाराष्ट्रातील कोणतेही असो, तुमचे मित्र मैत्रीण नातेवाईक त्या ठिकाणी शाळेतील आजूबाजूचे गावातले सगळ्यांना त्या ठिकाणी काय करा हा व्हिडिओ फॉरवर्ड करा, ही लिंक फॉरवर्ड करा जी मी तुम्हाला आता पाठवलेली आहे, तर त्या ठिकाणी लिंक फॉरवर्ड करा, चॅनलला सबस्क्राईब करून सुद्धा ठेवायला सांगा, कारण इथून पुढे दररोज त्या ठिकाणी एक व्हिडिओ माझा त्या ठिकाणी 30 ते 35 मिनिटाचा व्हिडिओ माझा त्या ठिकाणी दररोज तुम्हाला मेल लेक्चरचा, जेणेकरून त्या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला इंग्रजी विषयाचे 80 पैकी 80 मार्क त्या ठिकाणी पडले पाहिजे। बर, चला आपण आपल्या विषयाला आता काय करूया सुरुवात करूया। आता तुम्ही सगळे त्या ठिकाणी एक विचार पडला असेल की 80 पैकी 80 मार्क त्या ठिकाणी पडतील का, हो माझं उत्तर आहे पडतील, पण कधी पडतील ज्यावेळेस आम्ही व्यवस्थित नियोजन करू, व्यवस्थित प्लॅन करू, मग प्लॅन व्यवस्थित केलं, नियोजन व्यवस्थित केलं तर त्या ठिकाणी 80 पैकी 80 मार्क मिळू शकतात असा माझा कॉन्फिडन्स आहे। तर त्या ठिकाणी मग आपण नेमकं काय करायचंय, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी कुठल्याही विषयाचा अभ्यास करत असताना, कुठल्याही प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करत असताना, कुठल्याही पेपरचा अभ्यास करत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट पेपरमध्ये नेमकं काय विचारलं जातं तर ते एकदा बघावं लागत असतं आणि त्याच अनुषंगाने ज्या ज्या प्रश्नांना जास्त महत्व आहे ते प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतात, टॅकल करावे लागतात, त्या ठिकाणी सॉल्व करावे लागतात आणि जे प्रश्न विचारल्या जाण्याची शक्यता असते तर ते सगळे प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला बघावे लागतात आणि ओव्हरऑल प्रॅक्टिस व्यवस्थित करावी लागते। मुळात म्हणजे आतापर्यंत तुमचं त्या ठिकाणी शाळेमध्ये शिकवून झालं असेल, कदाचित काही कोरोनामुळे त्या ठिकाणी काही शाळा वेळेवर भरलेले नाही ते पण आपल्याला माहिती आहे, कोरोनाच्या कालावधीमुळे त्या ठिकाणी तुमचे काही अभ्यासक्रम काही शाळेचा पूर्ण झालेला असेल नसेल तो भाग सांगता येत नाही, परंतु टेन्शन घेऊ नका विद्यार्थी मित्रांनो, माझ्यासारखा शिक्षक असल्यावर त्या ठिकाणी तुम्हाला 80 पैकी 80 मार्क मिळवून देण्याची तयारी त्या ठिकाणी मी इथं माझ्या लेक्चरच्या माध्यमातून करून घेतोय, ठीक आहे। मग आता त्या ठिकाणी आपण एक आपल्या तयारीला लागूया। मग
त्या ठिकाणी आपल्या नेमकं इंग्रजी विषयामध्ये 80 पैकी 80 मार्क कसे पाडणार आपण, तो एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्या ठिकाणी पहा नियोजन, नियोजनामध्ये मग आपण काय करूया, आज आपण सगळ्यात पहिले लेक्चर आहे या इयत्ता 10 वी इंग्रजी विषयाचं. तर आजच्या दिवसामध्ये आपण तुम्हाला त्या ठिकाणी नेमकं परीक्षेमध्ये 80 मार्काला काय विचारलं जातं, पेपर पॅटर्न आपण त्या ठिकाणी घेऊया. आणि 80 पैकी 80 मार्काला कुठले कुठले प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्नात नेमकं काय असतं, याच्या सर्वावरती त्या ठिकाणी एक विस्तृत चर्चा आज आपण करूया. आणि उद्या या प्रत्येक घटकावरती आपण प्रश्न उत्तरे सॉल्व्ह करण्याचं काम या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करूया. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो. नक्कीच आवडला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनल, कमेंट्स करा आणि 100% बाकीच्यांना पण फॉरवर्ड करा. ठीक आहे, तर आज आपण सुरुवात करूया त्या ठिकाणी इंग्रजी विषय. तुम्हाला महत्वाचा विषय इंग्रजी, फक्त त्या ठिकाणी भाषा आणि पेपर पुरती त्या ठिकाणी मर्यादित विषय नसून त्या ठिकाणी इंग्रजी हा तुमच्यासाठी सगळ्यांसाठी 21व्या शतकामध्ये खूप महत्वाचा विषय बनलेला आहे. कारण सगळ्या काही गोष्टी त्या ठिकाणी इंग्रजी मधूनच असतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, मग आता इंग्रजी विषयामध्ये जर बोर्ड परीक्षेला 80 पैकी 80 मार्क मिळाले तर त्या ठिकाणी 100% आणि प्रॅक्टिकलचे मार्क असतात तर त्या ठिकाणी 20 पैकी 76 पण चांगले मार्क मिळतील. आणि चांगला त्या ठिकाणी जर तुमचा निकाल आला तर तुमची 100% टक्केवारी चांगली मिळेल. आणि त्या ठिकाणी टक्केवारी चांगली मिळाल्यानंतर 11वीमध्ये तुम्हाला जे काही क्षेत्र निवडायचंय त्या ठिकाणी जात असताना तुम्हाला त्याची 100% मदत होईल. त्या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेजला सुद्धा तुमचा नंबर लागू शकतो हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणून आणि माझी एक विनंती असेल सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा की तुम्ही काय करा, खरंच प्रामाणिकपणे अभ्यासाला लागा, तळमळीनं जिद्दीनं काम करा, तेव्हाच मिळू शकतं. नाही तर मग असं कोणीही नसतं की जे त्या ठिकाणी फक्त सांगतं की मी सगळी तयारी करून घेतोय आणि मग त्या ठिकाणी फक्त व्हिडिओ बघून तयारी, असं नसतं विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला पण त्या ठिकाणी तितक्याच तत्परतेनं काम करावं लागणार आहे, अभ्यास करावा लागणार आहे, सांगितलेल्या गोष्टी तशा फॉलो करावं लागणार आहे. ठीक आहे, चला तर विद्यार्थी मित्रांनो नेमकं आपण बघूया की 80 मार्काला इंग्रजी विषयामध्ये इयत्ता 10वीला काय विचारलं जातं. हे बघा, इयत्ता 10वीला 80 मार्काला इंग्रजी विषयामध्ये सगळ्यात पहिला टॉपिक असतो तो म्हणजे लँग्वेज स्टडी. आता लँग्वेज स्टडी, लँग्वेज स्टडी म्हणजे नेमकं काय, लँग्वेज स्टडी म्हणजे त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की भाषेचा अभ्यास. आता भाषेचा अभ्यास या घटकामध्ये आणि हा घटक तुम्हाला तब्बल 10 मार्काला विचारला जातो. ठीक आहे, मग आता 10 मार्काला विचारला जातो म्हणजे नेमकं याचा अभ्यास कसा करावा, हे कसं सोडवावं. तर मी तर म्हणतो की सगळ्यात सोपा टॉपिक जर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कोणता असेल तर तो म्हणजे लँग्वेज स्टडी आहे, 10 मार्कासाठी आहे. लँग्वेज स्टडीसाठी आपल्या सगळ्यांना कुठली गोष्ट महत्वाची, नंबर एक आपल्या सगळ्या इंग्रजी विषयातले जेवढे काही अवघड अवघड शब्द आहे याच्यावरती आपली पकड असली पाहिजे, शब्द आपल्याला माहिती असले पाहिजे, शब्द पाठांतर आपले झालेले पाहिजे, तेव्हा आपल्याला या प्रकारच्या याच्यामध्ये कोणतेही जे प्रश्न आलेले असेल तर त्या प्रश्नाचे उत्तर आपण व्यवस्थित लिहू शकतो. ठीक आहे, तर 10 मार्काला त्या ठिकाणी तुम्हाला लँग्वेज स्टडी हा त्या ठिकाणी भाग विचारला जातो. आता याच्यामध्ये तुम्हाला मग प्रश्न कुठले कुठले असतात हे तर सगळ्यालाच माहिती आहे. कम्प्लीट द वर्ड चेन असे पण प्रश्न असतात, कधी कधी युजिंग द फॉलोविंग फ्रेजेस रिराईट अ सेंटेन्स, कधी कधी त्या ठिकाणी फ्रेजेस देऊन सेंटेन्स सुद्धा विचारले जातात, कधी कधी अँटोनिम सिनोनिम असाही पण विचारले जातात, कधी कधी त्या ठिकाणी मिसिंग वर्ड्स जे असेल ते त्या ठिकाणी फिलअप करायचे असतात. आणि कधी कधी त्या ठिकाणी ग्रामर दृष्ट्या सुद्धा त्या ठिकाणी काही प्रश्न इन्व्हॉल्व पण केले जातात. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, या प्रकारच्या सेक्शन मध्ये आपल्याला प्रश्नाची उत्तरे सोडत असताना शब्दावरती आपली पकड आणि शब्दाचं ज्ञान, शब्द पाठांतर असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर मग आता याच्यावरती ज्यावेळेस आपण उद्या आपण लँग्वेज स्टडी पूर्ण त्या ठिकाणी प्रश्न उत्तरे स्वरूपात त्या ठिकाणी संभाव्य प्रश्न जे घेणार आहे तर त्याच्यामध्ये तर पूर्ण आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करणारच आहोत. पण याची ओवर आपण या ठिकाणी चर्चा सध्या कोणती आपण केली, लँग्वेज स्टडी हा टॉपिक तुम्हाला 10 मार्कासाठी विचारला जातो. त्यानंतर पुढचा त्या ठिकाणी टॉपिक असतो तुम्हाला याच्यामध्ये सीन पॅसेज. सीन पॅसेज याच्यामध्ये तुम्हाला हा टॉपिक असतो तुम्हाला 20 मार्कासाठी. सीन पॅसेज म्हणजे नेमकं काय, तर त्या ठिकाणी तुमच्या अभ्यासक्रमातील जो काही त्या ठिकाणी शालेयमध्ये पाठ असेल त्या ठिकाणी जेवढे काही चॅप्टर असेल त्या चॅप्टर पैकी कुठलाही चॅप्टर आणि त्या कुठल्याही चॅप्टर पैकी कुठलाही पॅरेग्राफ त्या ठिकाणी बोर्ड परीक्षा घेणारे त्या ठिकाणी तुम्हाला टाकू शकतात. आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्या
म्हणजे चॅप्टरच्या त्या याच्यावरती पॅरेग्राफ वरती त्या ठिकाणी क्वेश्चन आन्सर त्या ठिकाणी सॉल्व करावे लागत असतात. आता त्याच्यामध्ये काही प्रश्न हे त्या ठिकाणी तुम्हाला त्या पॅसेज वरती डिपेंड असतो, म्हणजे पॅसेजच्या माध्यमातून ते पॅसेज व्यवस्थित वाचला तरी पण तुम्ही त्या ठिकाणी काही प्रश्न त्या ठिकाणी सोडवू शकता व्यवस्थित पद्धतीने. आणि काही प्रश्न हे तुम्हाला स्वतःचा त्या ठिकाणी अभ्यास कसा आहे आणि त्या ठिकाणी तुमचा पर्सनल रिस्पॉन्स तुम्ही कसं देताय, उत्तर कसं त्या ठिकाणी हे करताय आणि त्याच्याबरोबर तुमचा शब्द भांडार आणि त्याच्यानंतर तुमचं ग्रामर कसं आहे, तर त्या ह्या सगळ्या गोष्टीवरती तुमचा हा त्या ठिकाणी सीन पॅसेज 20 मार्काचा त्या ठिकाणी भाग डिपेंड करतो. आता याच्यावरती तुम्हाला मला तरी वाटतं जास्त चर्चा करण्यापेक्षा हे तुम्हाला शाळेमध्ये शिकवलेलं आहे, तुम्ही वाचलेलं आहे, बुक्स मध्ये पण बघितलेलं आहे, पण तरी पण याच्याबद्दल आपण ज्यावेळेस लँग्वेज स्टडी शिकवून झालं तर त्याच्यानंतर आपण सीन पॅसेज या स्पेशल कन्सेप्ट वरती त्या ठिकाणी जे जे संभावित पॅरेग्राफ आहेत आणि विचारल्या जाऊ शकतात अशा पॅरेग्राफ वरती त्या ठिकाणी तुम्हाला विचारल्या जाणाऱ्या संभावित प्रश्न उत्तरांची चर्चा मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मधून त्या ठिकाणी 100% करून घेणार आहे. बर, त्याच्यानंतर आपल्या पुढे आपल्यासाठी त्याच्यानंतर पुढचा टॉपिक जर कुठला विचारला जात असेल तर तो म्हणजे सीन पोएम्स. सीन पोएम्स, सीन पोएम्स म्हणजे काय, त्या ठिकाणी जेवढे काही आपल्या त्या ठिकाणी सिलेबसला पोएम्स आहे, पोएम्स म्हणजे काय, कविता, तर कविता आहे तर त्या कवितेपैकी कुठली एखादी कविता त्या ठिकाणी तुम्हाला विचारल्या जाते, त्या कवितेवरती प्रश्न असतात आणि त्याच कवितेमध्ये मग त्याच्यानंतर तुम्हाला काही ग्रामॅटिकली पण क्वेश्चन तयार करू शकतात, अँटोनिम सिनोनिम पण असू शकतात, त्यानंतर तुम्हाला रायमिंग वर्ड्स पण असतात, असे त्या ठिकाणी प्रश्न तयार करू शकतात आणि ही त्या ठिकाणी सीन पोएम तुम्हाला 5 मार्काला विचारल्या जातील. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्याच वर डिपेंड एक प्रश्न असतो त्याच्यानंतर पुढचा काय, अप्रिशिएशन ऑफ सीन पोयम. अप्रिशिएशन ऑफ सीन पोयम्स म्हणजे नेमकं काय, तर त्या ठिकाणी हे बघा, अप्रिशिएशन म्हणजे काय नेमकं, तर तुम्हाला सांगितलं सरळ सरळ कवितेचं रसग्रहण. कवितेचं रसग्रहण म्हणजे नेमकं काय, तर त्या ठिकाणी तुम्हाला नेमकं कविता कशी आहे, कवितेमध्ये तुम्हाला काय आवडतं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रायमिंग स्कीम कोणती आहे, रायमिंग वर्ड्स कोणते आहे, हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला कवित म्हणजे तुम्हाला हे सगळं शाळेमध्ये शिकवलेलं पण असेल तरी पण लक्षात ठेवा, नाही जरी शिकवलेलं असेल तर एकदम माझ्या सोप्या भाषेमध्ये एकदम त्या ठिकाणी जास्त काही हार्ड इंग्लिश म्हणजे असं जास्त काही इंग्लिश मधून टॉक करून आणि बोलून त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे समजणार नाही, मी एकदम सोप्या भाषेमध्ये समजून सांगेल तुम्हाला, ज्यावेळेस याच्यावरती सुद्धा मी त्या ठिकाणी पर्टिक्युलर लेक्चर त्या ठिकाणी घेणार. तर अप्रिशिएशन ऑफ सीन पोएम 5 मार्काला तुम्हाला विचारल्या जातात. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये कुठले त्या ठिकाणी म्हणजे रेग्युलर पेक्षा कुठले त्या ठिकाणी पॉईंट कट केलेले, कुठले त्या ठिकाणी पॉईंट कंटिन्यू केलेले याच्यावरती सुद्धा ज्यावेळेस मी टॉपिक डिटेल घेणार तर त्याच्यावरती त्यावेळेस तुम्हाला मी त्या ठिकाणी शिकवणार. ठीक आहे, मग अप्रिशिएशन ऑफ द पोएम हा सुद्धा तुम्हाला 5 मार्काला विचारला जाणारा कन्सेप्ट आहे. बर, त्याच्यानंतर मग पुढचा कन्सेप्ट काय, तर पुढचा कन्सेप्ट आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज फॉर कॉम्प्रिहेन्शन अँड समरी. आता नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे नेमकं काय, तर नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे जो असा पॅसेज, असा पॅरेग्राफ जो तुमच्या सिलेबसचा भाग नाही, त्या ठिकाणी बोर्ड त्यांच्या मनाने कुठल्या तरी एखाद्या पुस्तकातून म्हणा, स्वतः पॅरेग्राफ तयार करून म्हणा, कुठल्या तरी संदर्भातून इंग्रजी विषयाचा पॅरेग्राफ त्या ठिकाणी उचलतात आणि तुम्हाला जसं तसं त्या ठिकाणी टाकतात आणि त्यावरती काही क्वेश्चन आन्सर त्या ठिकाणी तयार केले जातात आणि त्या पद्धतीने तुम्हाला तो पॅरेग्राफ त्या ठिकाणी विचारला जातो, त्यावरती मग त्या चॅप्टरवरती त्या पॅरेग्राफवरती क्वेश्चन आन्सर असतात आणि त्यामध्ये काही ग्रॅमॅटिकली पण क्वेश्चन आन्सर असतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या ठिकाणी सीन पॅसेज असो आणि पॅसेज असो, सीन पोएम असो आणि सीन पोएम असो जे काय असेल ते या सगळ्यांवरती एक प्रश्न कंपल्सरी पर्सनल रिस्पॉन्सचा पण असतो. आता पर्सनल रिस्पॉन्स नेमकं काय, तर स्वतःचा सोमत व्यक्त करायचा असतो तो पण प्रश्न असतो, तर ते पण मी ज्यावेळेस तुम्हाला ते डिटेल हे बघणार ना आपण, त्यावेळेस मी तुम्हाला एकदम व्यवस्थित पद्धतीने समजून सांगेल की कशा पद्धतीने तो प्रश्न आपण सोडवायचा असतो. हातचे मार्क असतात जेणेकरून आपली छोटीशी चूक त्या ठिकाणी आपले मार्क घालवतात आणि आपण व्यवस्थित जर लिहू शकलो ना तर त्या ठिकाणी 100% आपल्याला चांगले मार्क पडत असतात. ठीक आहे, मग त्या ठिकाणी आपल्याला अप्रिशिएशन ऑफ द सीन पॉइंट झालं, त्याच्यानंतर नॉन टेक्चुअल आपण त्या ठिकाणी पॅसेज झाला होतं आणि हा नॉन टेक्चुअल पॅसेज आणि समरी हा हे आपल्याला 15 मार्क्ससाठी विचारल्या जात. ठीक आहे, बर, त्याच्यानंतर आपल्याला पुढचा जो पॉइंट आहे तर तो म्हणजे काय आहे की फॉर्मल अँड इनफॉर्मल लेटर.
फॉर्मल आणि इनफॉर्मल लेटर म्हणजे या ठिकाणी आपल्याला पत्र लेखन करायचं आहे. लेटर रायटिंग ज्याला आपण म्हणतो, लेटर रायटिंगचे दोन प्रकार आहेत, फॉर्मल इनफॉर्मल. आता फॉर्मल काय, इनफॉर्मल काय, फॉर्मल कुठे वापरायचं, इनफॉर्मल कुठे वापरायचं, आणि नेमकं ते पत्र लेखन करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे, पत्र लेखन लिहित असताना सुरुवात कुठून करायची, शेवट कुठे करायचा, मधल्या महिन्यात कसं लिहायचं, त्यानंतर त्या ठिकाणी जे काही मधले बॉडी मध्ये नेमकं कशा पद्धतीने लिखाण करायचं, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला स्पेशल लेटर रायटिंग हा टॉपिक सुद्धा घेणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 100% समजून सांगणार आहे. आपल्या जवळ एकूण 18 ते 19 दिवस आहे आणि 18 ते 19 दिवसाच्या याच्यामध्ये सर्व टॉपिक मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे आणि त्याच्यावर संभावित प्रश्न उत्तर काय, म्हणजे कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात, याची सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण तयारी करून घेणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर मग त्याच्यानंतर आपला जो पुढचा त्या ठिकाणी घटक आहे याच्यामध्ये समजा जो तुम्हाला विचारला जातो, तर तो म्हणजे त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचे दोन भाग आहेत, नंबर एक त्या ठिकाणी वर्बल टू नॉन वर्बल आणि दुसरा त्या ठिकाणी आहे नॉन वर्बल टू वर्बल. हे दोन्ही भाग त्या ठिकाणी 5-5 मार्काला विचारले जातात, 5 मार्काला वर्बल टू नॉन वर्बल आणि 5 मार्काला नॉन वर्बल टू वर्बल. आता तुम्ही म्हणता नेमकं ही काय भानगड आहे, तर एका पॉइंट मध्ये तुम्हाला काय करायचं असतं, एक पॅराग्राफ दिला असतो, तक्ता दिला असतो, त्या तक्त्यावरून तुम्हाला काय करायचं असती, त्या ठिकाणी तक्ता दिला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला माहितीच्या स्वरूपात पॅराग्राफच्या स्वरूपात त्याचं उत्तर लिहायचं असतं आणि जर पॅराग्राफ दिलेला असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला पॉइंट पॉइंट काढून त्या ठिकाणी एक तक्ता म्हणा, ट्री डायग्राम म्हणा, अशा व्यवस्थित पद्धतीने आपल्याला ते काय करत असतं, राईट करायचं असतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला काय आहे, वर्बल टू नॉन वर्बल आणि नॉन वर्बल टू वर्बल एकूण 5 मार्काला एक आणि 5 मार्काला दुसरा असे टॉपिक त्या ठिकाणी तुम्हाला विचारल्या जातात. ठीक आहे, मग आतापर्यंत लँग्वेज स्टडी 10 मार्क, त्याच्यानंतर स्क्रीन पॅसेज 20 मार्क, त्याच्यानंतर स्क्रीन पोएम त्या ठिकाणी 5 मार्क, त्याच्यानंतर अप्रिसिएशन ऑफ द स्क्रीन पोएम 5 मार्क. ठीक आहे, त्याच्यानंतर नॉन टेक्स्टुअल पॅसेज 15 मार्क, त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर त्या ठिकाणी 5 मार्क, त्याचे नॉन वर्बल टू वर्बलला 5 आणि वर्बल टू नॉन वर्बलला पण 5 मार्क आणि लेटर रायटिंगला सुद्धा त्या ठिकाणी 5 मार्क. लेटर रायटिंगचे दोन प्रकार आहेत, इनफॉर्मल लेटर आणि फॉर्मल लेटर. डिटेल आपण त्या ठिकाणी प्रत्येक टॉपिकची ज्यावेळेस मी व्यवस्थित डिटेल घेईल तर त्यावर तुम्हाला समजून 100% सांगेल. ठीक आहे, आणि माझे व्हिडिओ शेवटपर्यंत अटेंड करा, मी तुम्हाला खात्री देतो शुअरली माझे व्हिडिओ तुम्ही अटेंड केल्यानंतर 100% तुमचा त्या ठिकाणी 80 पैकी 80 मार्क तुम्ही जर व्यवस्थित पद्धतीने पेपर लिहिला तर मिळून देण्याची मी 100% खात्री देतो तुम्हाला. ठीक आहे, बर, त्याच्यानंतर मग आपल्याला पुढचे राहिलेले पॉईंट नेमकं कुठले, नेमकं काय विचारलं जातं पुढच्या पॉईंट मध्ये, तर त्याची सुद्धा आपण या ठिकाणी माहिती घेऊ. नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, बाकीच्यांना पण माहिती सांगत चला, बाकीच्या पर्यंत हा व्हिडिओ पोस्ट करीत चला आणि ज्यांनी चॅनल माझं सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी संजीवनी म्हणून आपलं चॅनल कार्य करणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जे पाठीमागे असतात त्यांना पुढे नेण्याचं काम करणार आहे आणि आपलं चॅनल एक मोठा प्लॅटफॉर्म बनवण्याचा उद्देश माझा आणि 100% तुमच्या सहकार्यामध्ये होणार पण आहे आणि तुमच्या फायद्यासाठी सगळ्या गोष्टी होतील, लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि मला तरी वाटतं सबस्क्राईब करण्यासाठी कुठल्याही पद्धतीचे चार्ज लागत नाही, फीस लागत नाही आणि व्हिडिओ बघण्यासाठी त्या ठिकाणी फक्त तुम्हाला नेट लागतंय, परंतु बाकी त्या ठिकाणी कुठली फीस वगैरे पण नाही, या सगळ्या लेक्चरची सुद्धा कुठली फीस नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, सगळ्यांना सांगत चला. त्याच्यानंतर आपला पुढचा जो टॉपिक आहे याच्यामध्ये पहा, तर तो म्हणजे आहे स्पीच रायटिंग. स्पीच रायटिंग तुम्हाला विचारलं जातं 5 मार्कला. आता स्पीच रायटिंग काय भानगड आहे, तर स्पीच रायटिंग मध्ये पहा प्रत्येकाला त्या ठिकाणी स्पीच आलं पाहिजे. स्पीचची म्हणजे त्या ठिकाणी स्पीच म्हणजे काय, भाषण. भाषण त्या ठिकाणी तुम्ही जसं शाळेमध्ये 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल किंवा इतर जे समजा त्या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन असेल किंवा अदर ज्या ठिकाणी तुमच्या शाळेमध्ये जे काही फेस्टिवल साजरे केले जातात याच्यावरती कधी कधी कॉम्पिटिशन पास असते त्या ठिकाणी तुम्हाला बोलता आलं पाहिजे. आता काही जणांना बोलता येत नाही पण मत मांडता येतं आपल्या लेखनाच्या माध्यमातून,
त्यासाठीच तुम्हाला बोर्डाने त्या ठिकाणी 5 मार्कासाठी स्पीच रायटिंग असा त्या ठिकाणी काय केलेला असतो, एक टॉपिक दिला असतो. आता स्पीच रायटिंग मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी एक टॉपिक दिलेला असतो, त्या टॉपिक वरती तुम्हाला तुमच्या मनाने भाषण लिहायचं असतं. आता भाषण नेमकं कसं लिहायचं, सुरुवात कशी करायची, शेवट कसा करायचा, मधल्या मायनेमध्ये काय लिहायचं आणि नेमकं मुद्देसूद कसं लिहिता येईल, या सगळ्या गोष्टीची डिटेल माहिती मी तुम्हाला ज्यावेळेस आपण याचे डिटेल एक एक लेक्चरची त्या ठिकाणी घेणार आहे, एक एक पॉईंटची घटकाची एक एक लेक्चर आपण त्या ठिकाणी डिटेल घेणार आहे आणि त्यावेळेस मी तुम्हाला याची काय सगळी डिटेल समजून सांगेल. ठीक आहे, 5 मार्कासाठी तुम्हाला स्पीच रायटिंग त्या ठिकाणी विचारला जातं. त्यानंतर पुढचा त्या ठिकाणी टॉपिक असतो तुम्हाला व्ह्यू काउंटर व्ह्यू, हा पण तुम्हाला त्या ठिकाणी 5 मार्क साठी असतो. एक मिनिट पाणी देतो या. आता व्ह्यू काउंटर व्ह्यू, आता व्ह्यू आणि काउंटर व्ह्यू याच्यामध्ये पहा त्या ठिकाणी 5 मार्काला हा टॉपिक तुम्हाला विचारला जातो. मग याच्यामध्ये नेमकं काय विचारलं जातं, तर याच्यामध्ये तुम्हाला कधी कधी एखादा विशिष्ट टॉपिक देतात, त्यावरती त्या ठिकाणी काही मुद्दे देतात आणि त्या मुद्द्यावरती तुम्हाला डिटेल पॅराग्राफच्या स्वरूपात तुम्हाला काय करावं लागत असते, माहिती लिहावी लागत असते. 5 मार्कासाठी विचारला जातो. याच्यामध्ये अजूनही काही मुद्दे आहेत ते व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला ज्यावेळेस मी व्ह्यू अँड काउंटर स्पेशल टॉपिक घेईल त्यावेळेस त्याच्यामध्ये तुम्हाला संभावित सुद्धा जे कुठले समजा पॅराग्राफ म्हणा प्रश्न म्हणा विचारले जाऊ शकतात तर त्याची सुद्धा मी तुम्हाला डिटेल तयारी करून घेईल. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा टॉपिक असतो तुम्हाला त्या ठिकाणी एक्सपान्शन ऑफ थीम्स आणि हे सुद्धा असते तुम्हाला एकूण 5 मार्क साठी. ठीक आहे, 5 मार्क साठी. आता 5 मार्क साठी एक्सपान्शन ऑफ थीम्स मध्ये काय याच्यामध्ये नेमकं काय विचारलं जातं, तर याच्यामध्ये तुम्हाला कुठले एखादे स्लोगन सुद्धा दिले जाऊ शकते, कुठले एखादे म्हण दिले जाऊ शकते, कुठलं एखादं महत्वाचं वाक्यही दिलं जाऊ शकतं, त्यावरती तुम्हाला काय करत असतं विस्तृत त्या ठिकाणी त्याला संदर्भ देऊन त्याला समर्पक असं त्या ठिकाणी पॅराग्राफ तयार करायचा असतो. आता नेमकं ते कसं करायचं, त्याच्यानंतर त्याच्यावरती नेमकं कुठले टॉपिक्स विचारले जाऊ शकतात आणि त्या ठिकाणी कुठले कशा पद्धतीने एक्सपान्शन ऑफ थीम नेमकं कसं सोडवायचा हा प्रश्न याची सुद्धा डिटेल तयारी मी त्या ठिकाणी तुमच्या म्हणजे त्यावेळेस मी सगळे टॉपिक उद्यापासून एक एक टॉपिक आपण डिटेल घेणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित समजून सांगेल. ठीक आहे, 5 मार्कासाठी हे पण विचारलं जातं. त्याच्यानंतर पुढचं याच्या ठिकाणी रिपोर्ट रायटिंग सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी 5 मार्क साठी विचारला जातो. रिपोर्ट रायटिंग म्हणजे काय, अवाल्यकन म्हणजे नेमकं काय, कुठल्याही गोष्टीचा त्या ठिकाणी अहवाल माहिती आपल्या शब्दात आपल्या भाषेत त्या ठिकाणी सांगणे. शाळेमध्ये झालेलं फंक्शन असेल, तुमची त्या ठिकाणी शाळेची गेलेली ट्रीप असेल किंवा अदरवाईज जे काही टॉपिक दिलेलं असेल तर त्या टॉपिक वरती तुम्हाला काय करत असतं रिपोर्ट लिहायचा असतो. रिपोर्ट लिहिताना कुठल्या कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, रिपोर्ट लिहिताना कसं लिहायचं, नेमकं कसं सॉल्व्ह करायचं आणि कसे मुद्दे सुटलायचं याची सुद्धा मी तुम्हाला काय करणार आहे डिटेल त्या ठिकाणी घेणार आहे. ठीक आहे, तर त्या ठिकाणी हे बघा स्पीच रायटिंग 5 मार्काला, व्ह्यू काउंटर व्ह्यू 5 मार्काला, एक्सपान्शन ऑफ थीम 5 मार्काला, रिपोर्ट रायटिंग 5 मार्काला आणि शेवटचा तुम्हाला जो टॉपिक विचारला जातो आणि एकदम सोपा असतो तर तो म्हणजे काय तुमचा त्या ठिकाणी डेव्हलपिंग अ स्टोरी नॅरेटिंग अँड एक्सपिरियन्स.
नेमकं याच्यामध्ये मग काय विचारलं जातं, कुठली स्टोरी विचारली जाती, नेमका कुठला पॉइंट असतो, कशा पद्धतीने त्या ठिकाणी छोटी छोटी म्हणजे त्या ठिकाणी एखादी गोष्ट असेल त्याचा शॉर्टकट भाषेतील असेल, लॉन्ग कट कशी करायची आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी हा प्रश्न सोडवायचा, ज्यावेळेस मी तुम्हाला स्पेशल त्या ठिकाणी शिकवणार ना तर त्यावेळेस तुम्हाला 100% त्या ठिकाणी हा प्रश्न सोडवता येईल. आणि घटकानुसार आपण बरोबर घेणार आहे हा, या ठिकाणी तुम्हाला 5 मार्कासाठी हा पॉइंट सुद्धा विचारला जातो. अशी एकूण तुमची त्या ठिकाणी 80 मार्काची त्या ठिकाणी पेपर पॅटर्न आहे. आणि 80 मार्काचा पेपर पॅटर्नला तुम्ही कशा पद्धतीने तयार करायची याच्यावर आपण त्या ठिकाणी आता चर्चा करूया. आता त्या ठिकाणी आपण पेपर मध्ये नेमकं काय विचारलं जातं हे त्या ठिकाणी तुम्हाला मी समजून सांगितलं. आता नेमकं आपण हे 80 पैकी 80 मार्क पडण्यासाठी नेमकं काय नियोजन केलं पाहिजे. नंबर 1, हे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे जर व्यवस्थित अभ्यास असेल, तुम्हाला सगळं माहिती असेल, परंतु कधी कधी काय होतं की आपण त्या ठिकाणी वेळेच्या अभावी काही प्रश्न आपल्याकडून त्या ठिकाणी लिहायचे बाकी राहतात, मग त्याला सुद्धा काही एक अर्थ नाही. तुम्हाला सगळं येतंय परंतु पेपर 60 मार्काचा सोडलेला आहे, तुम्हाला त्या ठिकाणी वरचे 20 मार्क मिळतील का? नाही मिळणार, लक्षात ठेवा. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट पेपर सोडत असताना व्यवस्थित त्या ठिकाणी पेपर तुम्हाला सोडत असताना वेळेचं नियोजन लावावंच लागणार आहे, तेव्हा कुठेतरी त्या ठिकाणी तुम्हाला सगळे 80 पैकी 80 मार्काचं जेवढं काही विचारलेले प्रश्न उत्तर आहे ते सगळे प्रश्न उत्तर तुमच्याकडून सॉल्व झालेच पाहिजे. आता इंग्रजी पहा, इंग्रजीमध्ये काही प्रश्न उत्तर त्या ठिकाणी पहा, जसे पॅरेग्राफचे प्रश्न उत्तर आहे, काही जणांना त्या ठिकाणी काहीच कळत नाही नेमकं काय प्रश्नाचं उत्तर द्यायचं, कधी कधी तरी पण त्या ठिकाणी काहीतरी लिहिल्यानंतर काहीतरी मार्क मिळतात असंही होतं काही प्रश्नांच्या बाबतीत. नेमकं ते कुठं होतं ते सुद्धा मी ज्यावेळेस तुम्हाला डिटेल सांगायला त्यावेळेस तुम्हाला 100% ते समजून पडेल आणि कसे प्रश्न सोडवायचे हे पण तुम्हाला समजलेलंच असेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, वेळेचं नियोजन करा. आणि हा एक 80 पैकी 80 मार्क पडण्यासाठी काय करणार तुम्ही, तर मी त्या ठिकाणी तुम्हाला जस जसं त्या ठिकाणी रोजच्याला एक एक टॉपिक शिकवणार आहे, एक एक घटक शिकवणार आहे, एकूण आपले 13 घटक आहे बघा. आता या 13 घटकावरती त्या ठिकाणी आपण नेमकं कुठले घटक आहे ते बघितले, पण या प्रत्येक घटकावरती उद्या आपण पहिला घटक आपला लँग्वेज स्टडीवरती त्या ठिकाणी आपण काय करणार आहे, डिटेल प्रश्न उत्तर कसे येतात त्यावरती टोटल चर्चा करणार आहे, भरपूर प्रकारचे प्रश्न उत्तर त्या ठिकाणी घेणार आहे आणि तुमच्याकडून त्या ठिकाणी सराव पण करून घेणार आहे. ठीक आहे, मग असं त्या ठिकाणी सलग 13 दिवस 13 व्हिडिओच्या माध्यमातून हे सगळे कंटेंट तुमच्या त्या ठिकाणी मी संपवणार आहे. आणि शेवटचे 4-5 दिवस बाकी असताना सगळे ओव्हरऑल त्या ठिकाणी पटापटापटापटा प्रश्न उत्तरी स्वरूपात चर्चा असं त्या ठिकाणी मी व्हिडिओ त्या ठिकाणी बनवणार आहे. नक्कीच त्या ठिकाणी सगळे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी माझा रूल फॉलो करा, मी जसं सांगतोय तसं करा, जास्त काही वेगळं करण्याची गरज नाही. तुमचा स्वयंमा देन पण ठेवा आणि रोजचा अर्धा तास वेगळा वेळ काढून माझं लेक्चर बघा. 100% इंग्रजीमध्ये 80 पैकी 80 मार्क तुम्हाला मिळू देऊ शकतो. माझे भरपूर विद्यार्थी त्या ठिकाणी आउट ऑफ स्कोर आलेले सुद्धा विद्यार्थी आहे, भरपूर विद्यार्थी त्या ठिकाणी चांगल्या स्कोरचे पण विद्यार्थी आहे. आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की माझा त्या ठिकाणी 7 ते 8 वर्षापासूनचा एक्सपिरियन्स होता आहे आणि भरपूर प्रकारच्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष टीच केलेलं आहे. आता एवढं नक्की की ऑनलाईनच्या माध्यमातून तुमच्या समोर त्या ठिकाणी युट्यूबच्या माध्यमातून तरी म्हणजे लेक्चरच्या स्वरूपात तरी पहिल्यांदाच येत आहे, परंतु याच्या अगोदर मी मागच्या वर्षी त्या ठिकाणी झूम मीटिंग द्वारे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन लेक्चर घेतले होते. माझा प्रयत्न आहे त्या ठिकाणी लाईव्ह क्लासेस लवकर चालू करण्याचा प्रयत्न आहे, पण सांगितलं ना ग्रामीण भागामध्ये काही टेक्निकल इश्यू असतात त्यावरती त्या ठिकाणी काम करावं लागतं. नक्कीच जसजसं चॅनल ग्रोथ होईल तसतसं त्या ठिकाणी सगळ्या सुविधा उपलब्ध करेल. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ हा आपला पेपर पॅटर्न कसा होता हे समजून सांगण्यासाठी होता, 80 पैकी 80 मार्क कसे पडायचे हे समजून सांगण्यासाठी होता. आता आपल्याला उद्यापासून आपल्याला प्लॅनला सुरुवात करायची आहे आणि उद्यापासून एक एक टॉपिक एक एक घटक आपण डिटेल स्वरूपात प्रश्न उत्तर संभाव्य प्रश्न कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो हा संभाव्य प्रश्न याच्यावरती डिटेल स्वरूपात विस्तृत चर्चा उद्यापासून करायची. नक्कीच जे कोणी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, तुमचे मित्र दहावीला जे कोणी असेल त्यांना 100% त्या ठिकाणी ही लिंक फॉरवर्ड करून द्या आणि उद्यापासून
नक्कीच लेक्चरला जॉईन व्हा. दररोज त्या ठिकाणी सायंकाळी 5 वाजता माझा व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड केला जाईल, याची काळजी सगळ्यांनी घ्या, नक्कीच बघत चला. ठीक आहे, आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी धन्यवाद. तुम्ही इतक्या वेळ हा व्हिडिओ बघितला, ऐकला, सगळ्यांना पाठवा. नक्कीच काही सजेशन असेल सुचवा. माझा नंबर सुद्धा त्या ठिकाणी स्क्रीनवर दिलेला आहे, त्या स्क्रीनवरती त्या ठिकाणी मला कॉन्टॅक्ट पण करू शकता. काही जणांना त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण त्या ठिकाणी चर्चा जी केली समजा, तर त्या चर्चेच्या माध्यमातून आपल्या सगळ्याला पेपर पॅटर्न कळाला. आता काही जणांना त्या ठिकाणी जे मराठी मीडियम वाले आणि स्टेट बोर्ड वाले, तर ते त्या ठिकाणी म्हणतील की सगळे टॉपिक तुम्ही इन्वॉल्व केले, परंतु हे दोन टॉपिक सांगायचे विसरले का? कोणता? डायलॉग रायटिंग आणि ट्रान्सलेशन. तर त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, डायलॉग रायटिंग 5 मार्काला आणि ट्रान्सलेशन 5 मार्काला विचारलं जातं, परंतु नेमकं हे कोणाला विचारलं जातं? तर त्या ठिकाणी तुमचं जे काही स्टेट बोर्ड वाले आहे आणि त्यांच्यासाठी हे विचारलं जातं. आणि याला आपण हायर लँग्वेज आणि लोअर लँग्वेज मध्ये काही ठिकाणी हायर लँग्वेज साठी त्या ठिकाणी व्ह्यू काउंटर आणि रिपोर्ट रायटिंग असतं, आणि त्याचऐवजी इकडे मात्र त्या ठिकाणी आपल्या स्टेट बोर्ड वाल्यासाठी डायलॉग रायटिंग आणि ट्रान्सलेशन असतं 5-5 मार्काला. हा फरक त्या ठिकाणी सांगायचा राहिला होता, हा फरक या ठिकाणी सांगितलेला आहे. आता याच्या बरोबर तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, मग तुम्ही म्हणता यापैकी तुम्ही नेमकं कोणतं शिकवणार? तर मी सगळ्यांना उपयुक्त होईल असं त्या ठिकाणी डायलॉग रायटिंग पण घेणार, ट्रान्सलेशन पण घेणार, आणि हा मुद्दा सुद्धा त्या ठिकाणी व्ह्यू काउंटर व्ह्यू आणि रिपोर्ट रायटिंग हा सुद्धा त्या ठिकाणी मुद्दा नक्कीच घेणार. ठीक आहे, तर उद्यापासून आपण त्या ठिकाणी आपल्या टॉपिकला सुरुवात करणार. उद्याचा टॉपिक असणार लँग्वेज स्टडी, जो की सगळ्यांनाच विचारला जातो. ठीक आहे, तर उद्यापासून आपण लँग्वेज स्टडी सुरुवात करणार. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. इतका वेळ हा व्हिडिओ बघितला, नक्कीच त्या ठिकाणी कमेंट्स करा, लाईक करा, व्हिडिओ फॉरवर्ड करा, आणि उद्या सायंकाळी 5 वाजता त्या ठिकाणी तुम्हाला नवीन व्हिडिओ मिळेल. शेवटपर्यंत बघा, 18 दिवस 18 लेक्चर त्या ठिकाणी बघा. 100% 10वीच्या विद्यार्थ्यांना 80 पैकी 80 मार्क मिळतील असा विश्वास आहे. फक्त मी सांगितलेल्या पद्धतीने व्यवस्थेने फॉलो करा, नियोजन करा, आणि तुम्ही पण मेहनत घ्या, त्यावेळेसच यश मिळेल. धन्यवाद. तुम्हाला त्या ठिकाणी शुभेच्छा आहे परीक्षेसाठी, आणि उद्यापासून सगळ्यांनी रेग्युलर त्या ठिकाणी नक्कीच दररोज लेक्चर बघत चला, तुम्हाला 100% फायदा करून देईल. ठीक आहे, धन्यवाद आजच्यासाठी. एवढंच, आपली भेट आता उद्या.